नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो। देश देश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट। अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मस्जिद जमीन वादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला। सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी 3 सदस्यीय समिती नेमली असून यात न्यायमूर्ती एफ एम खलीफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे। 8 आठवड्यामध्ये समितीने प्रक्रिया पूर्ण करावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे। 4 आठवड्यानंतर समितीने प्रगती अहवाल सादर करावा असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे। ग्वाल्हेरमध्ये आरएसएसची महत्वाची वार्षिक बैठक सुरू झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्व आहे। 10 मार्चपर्यंत सुरू असणाऱ्या या सभेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले। जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावरती टीका करताना भाजपचे गोपाळ भार्गव यांनी बेताल वक्तव्य केलं आहे। दिग्विजय सिंग यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही असं विधान त्यांनी केलं आहे। पुलवामा हल्ल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकावरती चिखलफेक करताना दिसत आहेत। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी देशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचं म्हटलंय। यावेळी त्यांनी केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत असल्याचा आरोप देखील केला आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नसल्याचं स्पष्ट करावं असं त्यांनी म्हटलं आहे। अक्षर दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा जालना लोकसभेच्या जागेवरून वाद कायम आहे। यावरून विनोद तावडे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना फोफरखळ्या मारल्या आहेत। अर्जुन खोतकरांमुळे रावसाहेब दानवेंचा बीपी वाढतो तर दानवेंमुळे खोतकरांचं टेन्शन वाढतं, त्यामुळे त्यांना वेळोवेळी दवाखान्यात जावं लागतं असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बोलताना म्हटलं आहे। आज आमचा दवाखाना बंद आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यावरती मिश्किलपणे उत्तर दिलंय। विदर्भाच्या विकासाचा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागणीची गरज राहिलेली नाही अशी भूमिका नितीन गडकरींनी आता मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मांडले आहे। या बदलासाठी अखंड महाराष्ट्राने नितीन गडकरींचे जाहीर अभिनंदन केलं पाहिजे असं शिवसेनेने म्हटलं आहे। शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधून गडकरी यांचे अभिनंदन केले पाहिजे असं शिवसेनेने म्हटलं आहे। गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे। भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीमध्ये आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय हालचालींना वेग आला आहे। काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवरती असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या दोघांकडूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीमध्ये बहुप्रतीक्षित काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचा कोनशिला समारंभ पार पडला। याआधी नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक हे देखील उपस्थित होते। हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना परमवीर चक्र देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पन्नीरस्वामी यांनी केली आहे। अभिनंदन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत। संरक्षण दलातील अतुल्य कामगिरीसाठी देण्यात येणारा परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार अभिनंदन यांना देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। मात्र या समितीत श्री श्री रविशंकर यांच्या नावावरती एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतला आहे। ओवैसी यांनी रविशंकर यांच्या मागील वक्तव्याची आठवण करून दिली आहे। जर मुस्लिमांनी अयोध्येवरील आपला दावा सोडला नाही तर भारताचा सिरिया होईल असं रविशंकर यांनी म्हटलं होतं। तुम्ही भानामती करा, लिंबू बांधा, मी कोणाला घाबरत नाही अशा शब्दामध्ये कोल्हापुरातील काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना ठणकावलं आहे। लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने भानामती आमच्या घराजवळ येऊ लागली आहे, तुम्ही लिंबू बांधा किंवा दुसरं काही पण करा, मला काही फरक पडत नाही असं त्यांनी म्हटलंय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती खंडाळा बोगद्याजवळ मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगदा येथील किलोमीटर 43.710 ते 43.579 दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याने महामार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे।
राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागामध्ये 106 कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा दावा केल्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आदिवासी विभागामध्ये 325 कोटी रुपयांचा फर्निचर घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भामध्ये केलेल्या तक्रारीनंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी या फर्निचर खरेदीच्या निवेदनाला तातडीने स्थगिती दिल्याचंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसा बरबटलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न गेल्या 4 वर्षापासून एकच माणूस करतो आहे. या आरोपाला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही असं म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोबाईल घोटाळा प्रकरणातील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरती निशाणाही त्यांनी साधला आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसची छाननी समितीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. यावेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांनी नागपूरमधून लोकसभा लढवण्यास काँग्रेस छाननी समितीसमोर होकार दिला आहे. त्यामुळे नागपुरामध्ये भाजपचे विद्यमान खासदार आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत. दरम्यान भाजपकडून गडकरींची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या प्रकरणामध्ये वाढ झाली असून मागील 28 दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 6 लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने लाचखोरांचे धाबे चांगलेच जाणले आहे. मात्र लाचलुचपत विभागाकडून जनजागृती करूनही लाचखोरीच्या प्रकरणामध्ये घट होताना काही दिसत नाही आहे. उलट लाचखोरीच्या प्रमाणामध्ये वाढच होताना दिसते. पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी छाननीमध्ये आघाडीच्या उमेदवारीचे अर्ज बाद झाले त्यामुळे भाजपच्या अलका राजपूत आणि गीता पिंपळे या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या उरी द सर्जिकल स्ट्राईकने बॉक्स ऑफिसवरती चांगला गल्ला जमवला. आता पुन्हा उरीचे निर्माते रॉनी क्रूवाला एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मर्द तो दर्द नाही होता या चित्रपटाची चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून बॉलिवूडच्या अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई केली. कंगनाचा वेगळा लुक या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. यानंतर आता पुन्हा कंगना एका नवीन चित्रपटातून नवीन अंदाजामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या आगामी पंगा चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तव.